सगळीकडे रंगात रंगून जाण्याचा धुलिवंदन सण सुरू असताना उरण तालुक्यातील ही धुळवड वेगळ्याच हेतूने साजरी झाली. फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचा हा प्रयत्न एक आदर्श ठरला आहे. आपले सण हे फक्त मानवासाठी नाहीत, तर तो एक निसर्ग संवर्धनाचा विषय आहे हे संस्थेने दाखवून दिले आहे. मागचे 3-4 दिवस उन्हाचा पारा 40 ते 41 अंशावर पोहोचला होता. भविष्यात तो कितीवर पोहोचेल सांगता येत नाही. उष्णता वाढली की साहजिकच पाण्याचे बाष्पीभवन सुद्धा वेगाने होते. मानवाला जशी पाण्याची टंचाई निर्माण होते, तशी ती वन्यजीव आणि पक्ष्यांना सुद्धा निर्माण होते. आपण कुठूनही कसेही पाणी मिळवू शकतो, परंतु प्राणी त्यांचं स्थान सोडून इतर ठिकाणी जाताना त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, कारण सर्वच लोक पशुपक्ष्यांकडे या आस्थेने पाहत नाहीत. आजही उरणसह रायगड जिल्ह्यात सगळीकडे भेकर, रानडुक्कर, ससे यांची सर्रास शिकार होत आहे. उरण तालुक्याच्या दक्षिणेकडील शेवटचं टोक असलेल्या कडापे या गावाच्या जंगल परिसरात काही नैसर्गिक पाणवठे सुप्तावस्थेत आहेत, तर काहींचे पाणी थोड्या प्रमाणात वर्षाच्या 12 महिने काळ्या पाषाणातून वाहत आहे. त्यामुळे जे सुप्त पाणवटे आहेत, त्यापैकी काही पाणवटे पुन्हा पुनर्जीवित करण्याचा उपक्रम आज फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेने केला आहे. धुळवडीत पाण्याचा अपव्यय टाळून वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागवण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद ठरत आहे. संस्थेचे जयवंत ठाकूर, सृष्टी जयवंत ठाकूर, राजेश पाटील, शेखर म्हात्रे, गोरख म्हात्रे, प्रणव गावंड, निकेतन ठाकूर, राकेश म्हात्रे, किशोर पाटील, अंगराज म्हात्रे यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. वन्यजीवांची तहान भागवण्याचा संस्थेचा हा प्रयत्न सुरू असून फ्रेंड्स ऑफ नेचर टीमचे उरण तालुक्यातील पूर्व विभागातील वनजंगल परिसरातील वन्यजीवांविषयी संवर्धनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. निसर्ग संवर्धन व वन्यजीव पशुपक्षी यांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर टीमने नेहमीच पुढाकार घेतला असून या कार्यात संस्था नेहमी एक पाऊल पुढे राहणार यात काही शंका नाही.